नमस्कार। ध्यान करताना कोणत्या गोष्टीकडं आपलं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, म्हणजे थिंग्स टू फोकस ड्युरिंग मेडिटेशन। ध्यान साधना करताना सर्वात बेसिक म्हणजे प्राणायाम आणि चित्तशुद्धी। उद्या कोणीही म्हणेल की मी ध्यान साधना करतो, तर असं डायरेक्ट ध्यान साधना करता येत नाही, त्यासाठी प्राथमिक अभ्यास असावा लागतो। मी यापूर्वीच्याही अनेक व्हिडिओमध्ये आपल्याला सल्ला दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, आणि स्वाभाविक श्वसनाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे। स्वाभाविक श्वसन, त्यानंतर प्राणायाम, थोडीफार चित्तशुद्धी आणि मग ध्यान साधनेवरती फोकस, लक्ष केंद्रित करणं। ध्यान साधनेवरती लक्ष केंद्रित कसं करायचं, एक साधा सोपा उपाय आहे। एक नियोजित तुमची जी जागा आहे वास्तूमधली, त्या जागेवरती तुम्ही नित्य नियमाने बसायला सुरुवात करा, आणि बसण्याची वेळ नियोजित असावी, एकच असावी, सकाळी किंवा संध्याकाळी। आणि एक नियम ठेवा की 5 मिनिटं मी ध्यान साधने बसणार आहे, 10 मिनिटं मी ध्यान साधना करणार आहे। 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं ही जेव्हा तुम्ही वेळ निश्चित कराल, त्याच्या पूर्वी तुम्हाला 5 ते 10 मिनिटं प्राणायामाचा अभ्यास करणं आवश्यक आहे। मग प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर मग चित्तशुद्धी आपोआप होते, आणि मग यामुळं ध्यान साधना करताना आपल्याला त्याचं सहाय्य होतं।